ऑटिझम म्हणजे काय? आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ऑटिझम म्हणजे काय याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ऑटिझम हा एक न्यूरोडेव्हलपमेंट डिसऑर्डर आहे ज्यामध्ये बोलताना किंवा संवाद साधताना अडचण निर्माण होते. हा एक प्रकारचा स्पेक्ट्रम डिसऑर्डर आहे. ऑटिझमवर कोणताही इलाज नसला तरी थेरेपीमधून बरा केला जाऊ शकतो. ऑटिझमचा अर्थ काय होतो? ऑटिझम हा एक प्रकारचा न्यूरोडेव्हलपमेंट डिसऑर्डर आहे ज्यामध्ये संवाद साधताना, वर्तन करताना आणि सामाजिक परस्पर संवाद साधताना अडचण निर्माण होते. ऑटिझम हा एक न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे जो संवाद, वर्तन आणि सामाजिक परस्पर संवादांवर परिणाम करतो. हा एक स्पेक्ट्रम डिसऑर्डर आहे. याचा अर्थ असा आहे की तो लोकांना वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या प्रमाणात प्रभावित करतो. ऑटिझमचे निदान सामान्यत बालपणात केले जाते आणि एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यभर ते टिकून राहू शकते. ऑटिझम हा बालपणात मज्जातंतूंच्या विकासाशी न्यूरोडेव्हलपमेंट संबंधित विकार आहे. मेंदूतील काही भागांच्या अकार्यक्षमतेमुळे या मुलांची मानसिक क्षमता विकसित होत नाही. यामुळे अर्थबोध, विचार करण्याची क्षमता, वाचा, संवाद साधणे व वागणे यात समस्या निर्माण होतात. ही मुले इतर मुलांसारखी दिसत असली तरी त्यांचे दैनंदिन जीवन इतरांसारखे नसते. ऑटिझमग्रस्त मुलांच्या काही समस्या वेगळ्या असतात. त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस दरवर्षी 2 एप्रिल रोजी साजरा केला जातो. यावर्षी आपण 13वा जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस साजरा करणार आहोत. ऑटिझम बद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आणि शिक्षित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.